नमस्कार मंडळी, किरण रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून अगदी स्वागत आहे. रोजची भाजी चपाती खायचा कंटाळा आला असेल किंवा बनवायचा कंटाळा आला असेल, तर अशा वेळी मी एक खास रेसिपी तुमच्याकरता घेऊन आलेली आहे. रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि अगदी घरच्या साहित्यात होणारी आहे. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर इथे मी घेतले हिरवे मूग, रात्रभर भिजत ठेवलेले आहेत आणि त्याला छान असे थोडेसे असे कोंब आलेले आहेत. एक वाटीभर घेतलंय, कुठलाही एक कप किंवा एक वाटी यांनी मोजून घ्यायचं. मी या कपाने एक कप घेतलं आहे, रात्रभर भिजत ठेवले आणि भिजल्यानंतर ते स्वच्छ दोनदा आपण धुऊन घ्यायचे, त्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं. आणि आता हे आपण घालायचं मिक्सरच्या भांड्यात, त्यातलं पाणी पूर्ण काढायचं हे लक्षात ठेवायचं. मिक्सरच्या भांड्यात घातल्यानंतर त्यात घालायचं लसूण, थोडे 5-6 लसणाच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि पाणी न घालता आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे. पाणी वापरायचं नाही हे लक्षात ठेवायचं, गरज वाटली तरच एखादा चमचाभर पाणी घालायचं. तर इथे मी हे सर्व छान असं बारीक करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता एक बाऊलमध्ये आपण काढून घेऊया. तर मी ते छान असं एक बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे, याला थोडं आपण मिक्स करून घेऊया. नंतर त्यात घालायचं मीठ, तर मीठ तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला. थोडीशी हळद घालायची, अर्धा चमचा, अर्धा छोटी चम्मच मी जिरं घातलेलं आहे. थोडी कसुरी मेथी घालायची, हातावर थोडी बारीक करून घ्यायची, म्हणजे याचा जो फ्लेवर आहे तो छान असा उतरतो. साधारण 1 चमचा मी घेतली आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि अर्धा चमचा मी घेतलाय ओवा आणि अर्धा लिंबाचा रस घालायचा. याने सुद्धा आपल्या पदार्थाला खूप मस्त अशी चव येईल. तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. म्हणजे सर्व मसाले जी मूंग आपण बारीक करून घेतले त्यात छान असे मसाले छान असे व्यवस्थित मिक्स होते. तर आता मी घेतलं 1 कप गव्हाचं पीठ, त्यातलं अर्धा पीठ मी आत्ता घालते, नंतर आपण बाकीचं घालूया. 2 चमचे मी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि आता हे आपण सर्व मिक्स करून घ्यायचं. तर पीठ लागेल तेवढं घालायचं. मी 1 कप घेतलं आहे, परत आपल्याला लागलं तर आपण परत अजून घेऊया. तर जे शिल्लक राहिले होतं ते सुद्धा पीठ मी यात ॲड केलेलं आहे. पीठ आपल्याला जास्त घ्यायचं नाही म्हणून सुरुवातीला पाणी न घालताच आपण मूग छान असं बारीक करून घ्यायचं. पाणी घातलं तर काय होणार, पिठाचं प्रमाण आपल्याला जास्त लागेल. तर परत मी 1-2 चमचे पीठ घेतलेलं आहे आणि आता हे मस्त आपण मिक्स करून घ्यायचं आणि याचा छान असा गोळा करायचा. म्हणजे आपण चपाती करता पीठ कसं तयार करतो तसंच करायचं आहे. तर इथे पीठ मी छान असं मळून घेतलेलं आहे आणि आता आपण यावर झाकण ठेवूया. 5 मिनिटाकरता हे आपण झाकून ठेवूया. 5 मिनिटांनी आपण झाकण काढायचं, हाताला थोडंसं तेल लावायचं आणि हे पीठ छान असं मळून घ्यायचं. म्हणजे छान असं हे पीठ नरम होईल. नंतर थोडंसं पीठ आपण हातात घ्यायचं आणि याचा छान मस्त असा पेढा बनवायचा. आणि यावर आपण थोडंसं कोरडं पीठ लावून घेऊया आणि याची मस्त अशी आपण चपाती लाटून घेऊया. तर जशी आपली नॉर्मल चपाती असते तशीच आपण चपाती बनवायची. तर तुम्ही बघितलं असेल अगदी झटपट होणारा हा पदार्थ आहे, टेस्टी आहे, हेल्दी आहे. स्वयंपाकाचा कधी कंटाळा आला तर अशा प्रकारे बनवा. तुम्ही दह्यासोबत खूप छान लागतो, किंवा एखादं अचार घेतलं तरीसुद्धा खूप छान लागतं. वेगळी अशी भाजी बनवायची काही गरज नाही. तर इथे आपली छान अशी पोळी लाटल्या गेलेली आहे. आता ही मस्त आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि अशाच प्रकारे आपण अजून बनवून घेऊया. तर इथे मी 2-3 बनवून घेतलेल्या आहेत. एका वेळेला 4-5 बनवून घ्यायच्या, नंतर तव्यावर त्या छान अशा शेकून घ्यायच्या. तर गॅसवर मी ठेवला एक तवा, तवा हलकासा गरम करायचा, त्यावर घालायची ही छान अशी चपाती. 1-2 मिनिटांनी आपण ही पलटून घेऊया. वरनं थोडंसं तूप, तेल किंवा बटर जे तुम्हाला आवडत असेल ते घालायचं. बटर घातलं की काय होतं, छान मस्त असं खरपूस होतं. पण मी मात्र याच्यावर तेल घातलेलं आहे. तेल घालायचं आणि ही दोन्ही साईडनी छान अशी भाजून घ्यायची. आणि असं बनवून तुम्ही प्रवासातसुद्धा नेऊ शकता. वेगळं असं काही बनवून भाजी वगैरे बनवून न्यायची गरज नाही. दह्यासोबत अचारसोबत खूप छान लागतं. तर दोन्ही साईडनी मस्त असं आपण तेल लावून घेऊया आणि दोन्ही साईडनी मस्त अशी भाजून घेऊया आणि ही आपण काढून घेऊया. तर अशीच मी एक दुसरीसुद्धा केलेली आहे. तवा आपला गरमच आहे, तेव्हा चपाती घालायची, मस्त दोन्ही साईडनी छान अशी भाजून घ्यायची. थोडंसं तूप लावायचं, तूप बटर जे तुम्हाला आवडत असेल किंवा जे घरात असेल ते मस्त लावायचं आणि मस्त अशी चपाती आपली
लाटून घ्यायची. आता उन्हाळा आहे, स्वयंपाकाचा येतोय कंटाळा आणि येतोय कंटाळा कधी कधी, तर अशा प्रकारे हे बनवाय. असं खूप छान लागतं, टेस्टी आहे, हेल्दी आहेत, मसाले आहे, शिवाय मूंग आहे त्यामुळे पौष्टिक आहे, मुलांसाठी खूप छान फायदेशीर आहे. शिवाय तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीच तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत रहा किरण रेसिपी. धन्यवाद.